रसिक वर्ग त्यामध्ये महिला वर्ग पण आज भजन ऐकताय, त्यांनाही एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय टाळीओ कमी करू नको, टाळीओ वाजा गोय. म्हणजे काय आमका जरा काय बुवा, तिन्ही बुवांका जरा जोर येतात, कारण कलाकार हा टाळ्यांचा भुकेलेला आहे. आणि याच्यात तुम्ही टाळ्या वाजवता ना, त्या टाळ्या म्हणजे रसिकांनी एखाद्या कलाकाराला दिलेली आशीर्वाद रूपी पोच पावती आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवा, गाडीभर जोरात वाजव. असा म्हणजे असा नाही, खरोखर आज इथे जांभवडे गाव आणि बाजूला भरणी गाव आणि या गावामध्ये एक रत्न होऊन गेलं, ते म्हणजे कैलासवासी संगीतरत्न कैलासवासी चिंतामणी बुवा पांचाळ, त्यांचं स्मारक आणि त्यांचं भूमिपूजन आज झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या चिंतामणी पांचाळ बुवांसाठी. त्याचप्रमाणे या गावचे कैलासवासी गजानन घाडीकर गावकर बुवा यांच्याही स्मृतीस वंदन करतो आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ बुवा बेलोसे बुवा, त्याचप्रमाणे बापू गोवेकर बुवा यांना बी लाख लाख सलाम करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ दे. काय बारीला उशीर भरपूर झालेला आहे, 8:30 चा टाइम, त्यामुळे आम्ही दोघे तण तसे टायमिंगला जिलाव. पण ह्या माणसांका आमच्या बुवांका मानूचं लागत, मागसून येऊन पहिला नंबर घेतले मी, चला कच माणूस नाही, एक नंबर त्यांचा वय होतो, पण असं नाही आमचे होते असं नाही बुवा. काय बुवा, त्यांची आणि माझी जोडी झालेली आहे एकदा, तुम्ही जोडी एक पहिल्यांदा राहत होय. भजना सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु करून या वाघमिळवाडीमध्ये आजचं भजन रसिक पाहून खरोखर मनाला आनंद होतोय, कारण शांत चित्ताने आमच्या अभिषेक शिरसाटबुवांचंही भजन, ज्यांनी भजन केलं भगवंताचं ते तुम्ही श्रवण केलात, आणि शांत चित्ताने तुम्ही ऐकता ऐकता जोरदार टाळ्या आमच्या या भजन रसिकांसाठी होऊ दे. भजन रसिकांसाठी मी एकच म्हणेन की भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं, भक्तीच्या वाटेवर गाव तुझं लागलं. आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं, आशीर्वाद घेण्यासाठी मन माझं थांबलं. तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे गुरु दत्तात्रया, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. आणि या जांभोळे गावातील भजन रसिकांसारखं भजन रसिक माझ्या आयुष्यात नेहमी लाभू दे, नेहमी लाभू दे आणि नेहमी लाभू दे. खरोखर अभिषेक बुवांनी सुरुवातीला सध्या मोबाईलचा जमाना चालला नाही तुमचा, अभिषेक बुवांनी सुरुवातीला सांगितलं दत्त जन्मकथा, खरोखर सुंदर पुराण बुवांनी सांगितलेनी खरोखर, म्हणजे नाव ठेवू जागत नाही, कारण जे सत्य आहे ते बुवांच्या मुखावाटे निघालं. पण फक्त या खटाकला तेवढाच सांगते बुवा, म्हणजे कारण दोन्ही बुवा आज अभिषेक श्रीसाठ बुवा आणि अरुण घाडी बुवा माझ्यापेक्षा वयाने एक 4-5 वर्षाने लहान आहेत, तुम्ही खूप लहान आहात बुवा, पण ह्या कोकणामध्ये खास करून कोकणामध्ये दोघांच्याही जबरदस्त, म्हणजे माझ्यापेक्षा 10 पटींना 100 पटींनी तुम्ही बारे केले आहेत बुवा,
सत्य आहे ते सत्यच आहे. कारण मुंबईमध्ये असा एक काळ होता, अभिषेक शिरसाट बुवा तुमची पहिली डबल बारी झाली त्यावेळी मी उपस्थित होतो त्या ते, बरोबर की नाही बुवा? प्रत्येक वेळी सांगतात. आणि ज्यावेळी मी डबल बाऱ्या करत होतो त्यावेळी बुवा अभिषेक शिरसाट बुवा पण माझ्याबरोबर असायचे. पण गावात आमका बारी बुवा कमी आहेत, कारण 2-3 वर्ष हय येऊन झाली आहेत बुवा असून दे. पण बुवा सांगता सांगता बोलून गेले काय की अरुण बुवा आणि शिरसाट बुवा दोघांची नावराज आहे का? वाकण बघू नको, होई तर होई थेट होतले. काय बोलले? नावराज आमची दोघांची एकच आहे पण गुण जुळत नाही होत. 80-90 बारी केलो तरी काय बुवा, गुण जरी तुमचे जुळत नसले, गुण जरी जुळत नसले तरी क्षेत्र तुमचा एक हा बुवा. आणि दोघेही बुवा एक नावाजलेले बुवा म्हणून तुम्ही आज या भजन क्षेत्रामध्ये वावरता. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी होऊन जाऊ दे. गुण म्हणजे नाही जमले तरी चालतील, कारण गुण नंतर चून खात असले. कारण कोणाच्या गुणांवर जायचं नाही, पण म्हणजे माझं तसा घेणं देणं काय नाही अजून आहे. पण बुवानी दत्त जन्मकथा सांगता सांगता एक गोष्ट फक्त बुवा मला खटकली तेवढीच बोलणार. काय बुवा म्हणाले की द्वारीतील भिकारी आले. काय म्हणाले बुवा? दरवाजा त्या अनुसयाच्या दरवाजामध्ये तीन भिकारी आले. बुवा तुम्हाला पण माहिती आहे, कारण त्रैलोक्याचे स्वामी ब्रह्मा विष्णू महेश त्या तिघांनी अवतार घेतला अनुसयाच्या पोटी. का घेतला? जर तिने अवतार नाही घेतला असा तिघांनी पण तर ती अनुसया श्रेष्ठ झाली नसती, सत्य पतिव्रत झाली नसती बुवा, नाही का? तुम्ही हे भिकारी तो शब्द बोललात तो फक्त मागे एक लाभलो, कारण मागे राहून दोघांनी बघून घ्यावा. कारण हे बघा बुवा भिकारी बोलला तेवढंच फक्त. कारण हे बघा गाणगापूर मध्ये भिक्षा, गाणगापूरला जर गेलात बुवा, गाणगापूरला गेलात ना तर भिक्षा ही प्रत्येकाला मागावी लागते 5 घरं तरी. कोण गाणगापूरला गेला असाल तुम्ही तर प्रत्येकाला स्नान केल्यानंतर भिक्षा मागावी लागते. आणि त्यावेळी ते जर आपल्याला तर म्हणाले त्या भिकारी आले म्हणून तर जमेल काय बुवा? तेवढं आहे बुवा, म्हणजे वाईट वाटत घेऊ नको अजिबात नाही. कारण भजन भजन म्हटल्यानंतर 100 कामं सोडा. भजनाचं महत्व काय आहे की 100 कामं सोडा, एकदा स्नान करा. 100 कामं सोडा स्नान करा, 1000 कामं सोडा भोजन करा, 1,00,000 कामं सोडा, 1,00,000 कामं सोडा दान करा. काय सांगितलंय? 100 कामं सोडा, एकदा भोजन करा, 1,000 कामं सोडा तुमची महत्वाची, काय करा? स्नान करा, 1,00,000 कामं सोडा दान करा, आणि 1,00,000,000 कामं सोडा आणि फक्त काय करा? हरिभजन करा. आणि फक्त हरिभजन करा. भजनाला सुरुवात होत आहे. No.
गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, दत्त 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 कथित कान धात्रिकृत, जय जगवंदन अत्रि नंदन त्रिगुणात्मक त्रयमूर्ति, धकित धिकित धा धिकित धा हाति कमंडल शंख चक्र गधात्रिकृत त्रिकृत सुरवर मुनिजन देव पूजिति दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर धात्रिकृत क्रांत धा दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर धात्रिकृत क्रांत धा दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर धात्रिकृत क्रांत धा धात्रिकृत क्रांत धा धात्रिकृत क्रांत गंगाधर हे शशि शेखर गंगा